नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूच्या आजच्या टीम मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण नेहमी गंध लावतो, त्यावेळेस कोणत्या बोटानं कोणाला गंध लावायचा याचे सुद्धा नियम आहे. जसं की एखादा व्यक्ती खूप महत्वाच्या कामाला जाण्यासाठी बाहेर पडत असेल तर त्याला विजयासाठी अंगठ्यानं गंध लावायला सांगितलंय. पितरांना जर गंध लावायचा असेल तर त्यासाठी हे बोट सांगितलंय, म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट पितरांसाठी सांगितलंय. माणसांना गंध लावायचा असेल, जिवंत माणसांना, तर त्यासाठी मधलं बोट सांगितलंय. देवी देवतांना जर गंध लावायचा असेल तर करंगळी शेजारचं बोट सांगितलंय, म्हणजे देवाची पूजा करताना ह्या बोटाचा वापर करायला सांगितलंय. तर ऋषी मुनी साधू संत यांना गंध लावताना करंगळीने लावायला सांगितलेलं आहे. अर्थात गंध लावण्याची ही परंपरा प्रथा हजारो वर्ष जुनी असून प्रत्येकाच्या मानाप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळं बोट शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या टिप्स सह, तोपर्यंत नमस्कार.